थोडं गावाला आलो तर तांदूळ वगैरे घेऊन जातो ना मुंबईला. तांदूळ, गहू. गहू, तांदूळ. बाय बाय. आता प्रसाद होता म्हणून आता आईला पण चालत यायला लागलं असतं एवढं सामान घेऊन. हे बघ शिल्पा, ह्याच्या मुंडवल्या बनवतात लग्नाला. माझ्या पण बनवलेल्या. हे बघ ह्याच्या. चला मित्रांनो, सुट्टी संपली. दोन तीन दिवस राहिलो राहिलो गावाला पण मजा येतो. म्हणजे थंडी खूप जास्त पडले इकडं. आता निघतोय मुंबईला जायला परत. तर हा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो परतीचा प्रवासाचा असणार आहे. तर चला आता निघतो, दरवाजा खिडक्या बंद करून. हा शिल्पा, पडद्या बरोबर मॅचिंग केलीस काय तू? चला. पप्पाला सोडतोय भाई चालत. आता पप्पा गेले गाडीवर, आई पण येईल बाईक वरती. प्रसाद सोडतोय आईला. आई बाईक वरती येणार आहे. चल शिल्पा, नेहमी चालले चालत. अंतरला हाय वजन. बाईक वरती दिला सर्व सामान पाठवून, बॅगा बिगा. थोडं गावाला आलो तर तांदूळ वगैरे घेऊन जातो ना मुंबईला. तांदूळ, गहू, तांदूळ. आपले हायत शेताचे तर काय पण घेऊन जाऊ शकतो. मुंबईला विकतचा किती खाणं. रस्ता आता गेलाय, मस्त गेला. पण पडायला होतो. हा पावसाळ्या मध्ये सरकायला होतो थोडा, पण बरा केला जरा. चल आता बघले बघलेच आहेत. काकडी काकडी नाही ती, आपल्या पाणी तोडतात ते आहे ना. हा चिराडू आहे. चिराटेला काकडी बोलते. आई आता येईल मागून. चल काय बघते. लाजालूच झाड. सामान्य तर जरा बरा वाटते ना चालायला. हालत खराब होणार आहे थोडं झालं. चाल प्रसाद घेऊन येतो आईला. आली वाटत मागून. बाय बाय. आता प्रसाद होता म्हणून आता आईला पण चालत यायला लागलं असतं एवढं सामान घेऊन. जोपर्यंत गाडी चालू नाही होत आहे ना तोपर्यंत हालत खराब आहे. मी जाऊन बोलणार आहे. काय? इथ
आपण एसटी यायला पाहिजे काय पण करू. तुझ्या बोलण्याने जरी चालू केली तरी चालू केली तर करतील. मुख्यमंत्री बनते एका दिवसाची काय. हे बघ शिल्पा, ह्याच्या मुंडवला बनवतात लग्नाला. हे बघ ह्याच्या जीत नाय राऊंड मारला तर एक कधी आला तू आलाय. आवडे पण कुठे आला भाई घ्यायला अर्ध रस्त दे लवकरच चल चला चल बाय बाय. हा 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 मला एकदा फोन कर तरी पण मला फोन कर तरी पण एकदा पत्रिका आणलेस ना आणले पत्रिका. चल धन्यवाद सोडल्याबद्दल. आधी नाही बोललो काय पण भाई आणि प्रसाद आलेला सोडला आईला आणि पप्पाना आत्याचा मुलगा आणि काकाचा मुलगा जर आले लवकर आता हालत खराब झाली असते. ही भाताची गोण भात नाही तांदूळ आहेत. तांदळाची गोण एक तांदूळ त्यामध्ये गव्हाचा पीठ तांदूळ गव्हाचा पीठ सगळं करून घेऊन यायला तू पापड आणले अजून काय काय घेऊन आईचा चष्मा एकदम हे झालाय. 2-3 महिन्याने कधी येऊ आता त्या येऊ. फोन आणलो का सगळ्यांचं फोन आणले तुमचा फोन नाही ना. शिल्पा तर नाक का लाल झालाय. हा राहू द्या. नेहमी सारखा 4 टायमिंग होता आणि 4 वाजता काय एस टी आली नाही. आता 4 वाजले 4 वाजून 5 मिनिटं झाले. आई फोन वरती बोलते राकेश बरोबर. राकेश कारण की घरी एकटाच आहे. राकेश आला ना आमच्याकडे काय करते रे. ए पोरी एस टी लेट आले त्याला फोन कर. सीएनजी भरणार आहे काय. आले आता एस टी सीएनजी भरणार का अगोदर विचारायला लागेल. अशी बाईक मागवायला लागते. नाही सरळ चालत जायला लागतो इकडून मांगारने आल्यात मायराला.
आता आमची पण एस टी आता इथून काय माहिती हा सहा वर्षा वाटत दे दे इकडे चल चल गाडी खाली आहे पूर्ण गावावरून येणारा वाटत कोण नव्हता जास्त माणसं नाही आहेत बसमध्ये तीन चारच माणसं आहेत ते मारे दिले ना सगळे कंडक्टर तिकीट कोणी काढला तिकीट घेतला काय शिल्पा हाफ तिकीट काढला तुझं हाफ तिकीट किती वर्षाचे आहेस मग हाफ तिकीट कसा तुझा महिलांसाठी हाफ तिकीट आहे माहिती आहे ना हा काय माहिती बस किती वाजता येते चाल ताण लागले गर्दी फुल आहे बसायला तर जागा नाही भेटणार उभा राहायला जागा भेटत
गर्दी फुल आहे, इथं खार पाडायला जागा नाही, बसायला जरा नाही नाही पैसे द्यायचे, पाच पाच रुपये द्यायला सुट्टी नाहीये. सीएनजी बनायला नाही थांबली म्हणजे झालं, सीएनजी बनायला नाही थांबायला मधीच वाटलं. मामा म्हणते बोलला पाच मिनटं आहेत, 6:35 ट्रेन गोरेगाव, कामाची भेटते की नाही भेटते. चाललं होतं पनवेलवरून, स्टेशनला पोचलो आता. बसलो ट्रेनमध्ये, आपल्याला बहुतेक ट्रेन खाली झाली. वडाला आला आता, तर उतरतो वडाला. चला खास स्टेशनला पोहोचलो आम्ही, आणि एवढा ट्रेन बीन चेंज करून येत, बस ट्रेन आणि एवढा सामान घेऊन यायचा म्हणजे आपण लय मोठा टास्कच आहे. गावाला गेल्यानंतर एवढा सामान येतोच, हात बीत कण्या बिण्या झाकरी विकरी टाकायला. पप्पाने सगळ्यात मोठी गुणी घेतले, हा रिक्षावाल्या ताजी पण चार्ज लावले वाटत. आई हॅलो, आता दिवस घरी खराब झाली सगळ्यांची जागा उचलू, आणि एवढ्या गाड्या चेंज करून ना, गावावरनं पहिला आलो तेव्हा बस, त्यानंतरला मग ट्रेन, आणि त्यानंतरला मग परत रिक्षा, एवढा सगळा आणि त्याच्याबरोबर भात बीत सगळा घेऊन आलो. मजा आली तशी गावाला 2 दिवस, सगळ्यांच्या हातामध्ये 2-2 पिशव्यादवरी होत्याच. आता आलो आहे घरी, आता फ्रेज बीस होतो, भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.